संतांची भूमी अशी ओळख पिंपरी चिंचवड शहराची आहे आणि याच पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रतेज मित्र मंडळाने यावर्षी वारी पंढरीचा हा 40 कलाकारांना घेऊन जिवंत देखावा सादर केलाय आणि या देखाव्याला पाहण्यासाठी नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी करतायत. मंडळाचे हे 36वे वर्ष आहे. शहरात सर्वप्रथम जिवंत देखावे सादर करण्याचा मान राष्ट्रतेज मित्र मंडळाला जातो. यावेळी संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवली, त्यानंतर गोरा कुंभार यांनी विठ्ठलाचं नामस्मरण करत असताना आपले देहभान विसरल्याने त्याच्या पायाखाली कधी मुलगा आला आणि चिखलासोबत मुलालाही तुडवले, हा जिवंत देखावा बघण्याकरता पंचक्रोशीतून नागरिक तुडुंब गर्दी करत आहेत. या ठिकाणी आज आधुनिक युगामध्ये संतांची वाणी, संतांचं वचन, संत तुकाराम महाराजांचं अभंग हे जिवंत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या जीवनावर नवीन प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी या आध्यात्मिक नाटकाच्या माध्यमातून, कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं जात आहे आणि हे अतिशय चांगलं काम राष्ट्रवेते तरुण मंडळाच्या माध्यमातून होत आहे. दरम्यान शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार आरतीला आले असता राज्यात रोज पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत असं विचारलं असता हे विठ्ठल त्या मोदीला सद्बुद्धी दे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबडे तुटले जात आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. की पेट्रोल आणि डिझेलचे जे दर वाढलेले आहे, बाप्पा नरेंद्र मोदी यांना सद्बुद्धी देऊ की थोडस त्या ठिकाणी पेट्रोल डिझेलचे जे रेट जर कमी केलं तर सर्वसामान्य नागरिक खुश होईल, कारण की रोज पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढतायत आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे. कसं जीवन जगावं, कुटुंबाचं बजेट देखील कोलमडलेलं आहे, त्याच्यामुळं सर्वच बाबतीत महागाई झाली. भाजीपाल्यापासून अन्नधान्यापर्यंत प्रवासापासून सर्वच प्रकारची महागाई झाली. त्यामुळं मी या ठिकाणी बाप्पांना विनंती करेल की मनापासून विनंती करेल, लोकांच्या वतीने विनंती करेल की नरेंद्र मोदी जे आपले पंतप्रधान आहे त्यांना सद्बुद्धी देऊ आणि महागाई कमी, हेच आम्ही बाप्पाच्या चरणी आमचे या ठिकाणी प्रमाण